हॅलो फ्रेंड्स तर आज आपण भरलं वांग बनवणार आहोत तर त्यासाठी मी पाच ते सहा काट्याचे वांगे घेतलेत हे आपल्याला चिरून घ्यायचे त्यानंतर मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी कोथंबीर आणि भरपूर असा लसण घेतला आहे सोलून आपल्याला हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक छोटा चमचा जिरे घालून घेते आता आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे आपला हा मसाला आता तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही यामध्ये मी गरम मसाला घालून घेते एक चमचा त्यानंतर आता मी लाल तिखट घालते एक चमचा धनेपूड एक चमचा घालायचे आपल्याला हळद अर्धा चमचा आणि मी काळा मसाला घालते एक चमचा तिखट तुमच्या आवडीनुसार घाला थोडंसं तिखट केलं तर भाजी खूप छान होते चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आता आता हे वाटण आपल्याला छान असं मिक्स करून घेऊयात आता मी वांगे कापून घेतले होते आधी पाण्यामध्ये ठेवले होते ते भरून घेऊयात आपण हा जो मसाला आहे तो मस्त असं वांग्यांमध्ये भरायचं आहे आपल्याला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला 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 आणि शेअर नक्की करा आता आपण फोडणी घालूयात त्यासाठी तेल घेतलं आहे थोडंसं मोहरी जिरे आणि कढीपत्ता घालून घेऊयात फोडणीला आपण खूप पटकन होते ही भाजी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली भरलं वांगं तयार होतं आणि खूप छान लागतं खायला पण आता आपण फोडणी झाली की हे वांगे जे भरलेले आहेत ते तेलामध्ये परतून घेऊयात अशा पद्धतीने मस्त असे आपले वांगे परतून आहेत आपल्याला आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे जे आपण मसाला केलेला होता त्याच्यात अर्धा कप पाणी घातले ते घालून घेते मी खूप पाणी नाही घालायचं आहे थोडंसंच घालायचं आहे आता याला आपण झाकून ठेवूयात एक तीन ते चार मिनटं त्यानंतर आता मी बघूयात आपण खोलून अशा पद्धतीने बघा आता आपण वांग्याची खालची बाजू वर करून घेऊयात थोडंसं हलवून आणि आणखी एकदा एक तीन ते चार मिनटं झाकून ठेवायचे आपल्याला मस्त असं आपली भाजी तयार होते मग खूप वेळ नाही ठेवायचे एक तीन ते चार मिनटं झाकून ठेवून गॅस बंद करा बघू शकता आता आपण पाहूयात बघा आपली मस्त असं भरलं वांग तयार झालेलं आहे आता मी यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेते खूपच मस्त बघू शकता किती सुंदर झालं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद